तर सामन्याला सुरुवात होत आहे. पहिल्या षटकातील पहिला चेंडू स्ट्राइक खोऱ्यातील ध्रुव. पंचांना विनंती असेल की थोडं स्पीडअप करायचं आहे. सामन्याला सुरुवात. पहिल्या षटकातील पहिला चेंडू स्ट्राइक करायचे ध्रुव आणि सुरेख चेंडू हलक्या पद्धतीने खेळला लेगच्या दिशेने. संघाचा आणि स्वतःचा खाता खोललेला आहे ध्रुव यांनी. बघूया या एक धावीने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे एक धावा. कृपया विनंती असेल अक्षय आरेकर यांना की 30 मिनिटांमध्ये 6 षटक झाले पाहिजे, नाही तर पॅनलाइज करण्यात येईल. वारंवार देणार नाही. आणि खराब चेंडू, नो चेंडू, लेगच्या दिशेने मारला फटका. तिकडे एक धाव डिक्लेअर. या दोन धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 3 धावा. खरोखर चांगली सुरुवात म्हणता येईल आई एकविरा संघाकडनं. फुलटस असा चेंडू होता परंतु त्या ठिकाणी जय यांची चांगले शिष्यरक्षण झालेले आहेत. चांगला कमबॅक म्हणता येत अंकुश यांचा. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू. रनआउटचा चान्स होता परंतु खरोखर चांगली रनिंग म्हणता येईल. या एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 4 धावा. चांगली सुरुवात झाली दोन्ही संघाकडनं. 6 षटकांचा सामना. पहिल्या षटकातील चौथा चेंडू स्ट्राइक वर येते तन्मय. फुलटस असा चेंडू होता आणि सुरेख फटका. 4 धावा. वाजव डीजे. खरोखरच माऊली डीजे यांच्या माध्यमातून पाहतोय आपण. अजून या षटकातील 2 चेंडू बाकी. संघाची धावसंख्या झाली ती 8. पुन्हा एकदा शॉर्ट पिच मधील चेंडू हलवारपणे पुश केला ऑफच्या दिशेने आणि डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 1 धाव. या 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 9 धावा. अजूनही पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. चांगली सुरुवात म्हणता येईल आई एकविरा या संघाकडनं. शेवटचा चेंडू स्ट्राइक वर येते ध्रुव आणि सुरेख शतरक्षण झालेलं आहे अंकुश यांचं. 1 षटक पूर्ण. 1 षटकामध्ये संघाची धावसंख्या झाली ती 9 धावा. बिनबाद डीजे. धन्यवाद डीजे. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं दुसरं षटक घेऊन येत आहेत ते खुद कप्तान अक्षय आरेकर. स्ट्राइक वर ते तन्मय. सुरेख फलंदाजी करत आहेत आपल्या संघासाठी. वैयक्तिक 6 धावेवर खेळत आहेत. पहिला चेंडू आणि टॅप मारण्याचा प्रयत्न आणि सुरेख शतरक्षण झालेला आहे. लेगच्या दिशेने खरोखर चांगला असा फटका होता तन्मय यांचा आणि त्या ठिकाणी मास अक्षय मास या नावाने मशहूर. सुरेख शतरक्षण 1 धाव. दुसरा चेंडू आणि फुलटस असा चेंडू होता परंतु जय खरोखर चांगली शतरक्षण करत आहे. आपल्या संघाला विजयी प्राप्त कसं मिळवून द्यावं त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चालू आहे.
बघूया तिसरा चेंडू दुसऱ्या षटकातील आणि खराब चेंडू, पंचांनी दोन्ही हात वर केलेले आहेत, अवंतर धावेमध्ये भर झालेली आहे। पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने चांगला असा फटका, चार धावा, वाजव डीजे। धन्यवाद डीजे, खरोखर सुंदर असा फटका ध्रुव यांच्या फळीतून निघालेला हॉपच्या दिशेने आणि या चार धावाने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 15 धावा। अजूनही या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत। पुन्हा एकदा फुलटस असा चेंडू आणि गडी बाद होतोय, ध्रुव या कप्तान बाद होतोय डीजे। धन्यवाद डीजे, आमचे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत सृष्टी राजेंद्र राजन पाटील। खरोखरच त्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला बहुमूल्य वेळ त्यांचा दिलेला आहे, त्याबद्दल MPL संघर्ष क्रिकेट क्लब कडून हार्दिक हार्दिक स्वागत। आता ध्रुव यांची जागा सांभाळण्यासाठी आलेले आहेत ती म्हणजेच रुपेश। खरोखरच फुलटस असा चेंडू होता परंतु ध्रुव यांनी षटकार ठोकून बाद झालेले आहेत। पहिला गडी तंबूच्या आसऱ्याला परसलेला आहे, त्यांची जागा सांभाळण्यासाठी आलेले आहेत ते रुपेश। आणि सुरेख टॅप मारला फटका तिकडे आणि चांगली क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिकडे, रनआउटचा चान्स आणि ग्राउंडच्या बाहेर गेलेले आहेत। खरोखर चांगली क्षेत्ररक्षण केली होती परंतु एक धाव डिक्लेअर आहे त्या ठिकाणी आणि या रनआउटच्या स्वरूपामध्ये वाचलेले आहेत रुपेश हे। खरोखर सुंदर अशी क्षेत्ररक्षण म्हणता येईल, रिप्ले मध्ये पाहू शकतात तुम्ही, सुरेख क्षेत्ररक्षण केली होती परंतु ते बाहेर गेले ग्राउंडच्या, त्यामुळे एक धाव डिक्लेअर। या एक धावीने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 16 धावा। अजूनही दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी, स्ट्राईकवर आहे ते तन्मय। पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु सुरेख क्षेत्ररक्षण। प्रियांशु खरोखर सुंदर अशी क्षेत्ररक्षण, जाऊया डीजे कडे। धावसंख्या पोहोचली ती 16 धावा, एक फलंदाज बाद। पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील आणि सुरेख चेंडू अंकुश यांचा, लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव। बघूया दुसरा चेंडू तिसऱ्या षटकातील आणि मारण्याचा प्रयत्न असेल लेगच्या दिशेने परंतु चांगली क्षेत्ररक्षण म्हणता येईल, कर्णधार अक्षय आरेकर यांची। खरोखर चांगली गोलंदाजी करत आहेत मासली रॉयल या संघाकडनं पाहायला मिळते आणि खरोखरच लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, पंचांनी दोन्ही हात वर घोष केलेले आहेत आणि अवंतर धावेमध्ये भर झालेली आहे। व्हाईट चेंडू आणि फुलटस चेंडू, चांगली क्षेत्ररक्षण म्हणता येईल चिराग यांची। खरोखरच सुरेख क्षेत्ररक्षण चालू आहे मैदानाच्या आतमध्ये,
पुन्हा एकदा चौथा चेंडू आणि पुन्हा एकदा खराब चेंडू. वाईट पंच अमित यांचा वाईटचा इशारा. या एक धावीने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 19 धावा. अजूनही तिसऱ्या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. खरोखर चांगली सुरुवात झालेली आहे दोन्ही संघाकडनं आणि पुन्हा एकदा हॉपच्या दिशेने हळुवारपणे पुश केला. त्या ठिकाणी जिग्नेश चांगलेशी क्षेत्ररक्षण चांगलेसे फलंदाज आहेत जिग्नेश. या एक धावीने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 20 धावा. बघूया पाचवा चेंडू आणि फुलटस असा चेंडू होता परंतु त्या ठिकाणी चांगली क्षेत्ररक्षण प्रथम यांची. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. चांगलं रोखून ठेवलेलं आहे आई एकवीरा या संघाला. पुन्हा एकदा खरोखरच चांगला असा चेंडू होता परंतु तन्मय यांनी लेगच्या दिशेने हलवारपणे पुश केला डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. एक धाव या एक धावीने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 22 धावा. एक फलंदाज बाद डीजे. धन्यवाद डीजे. चौथं षटक घेऊन येत आहेत ते कप्तान अक्षय आरेकर. कोणाची चावी पडली असेल तर त्यांनी समालोचन कक्षात येऊन घ्यायचं आहे. इथे चावी सापडलेली आहे. कोणाची पडलेली असेल तर त्यांनी येऊन घेऊन जायचं आहे. पहिला चेंडू चौथ्या षटकातील फुलटसचा चेंडू टॅपचा फटका आणि सक्सेसफुल टॅप. वाजव डीजे. धन्यवाद डीजे. खरोखरच सुरेख फुलटसचा चेंडू टॅपच्या पद्धतीने तन्मय यांनी लेगच्या दिशेने मारलेल्या 4 धावा. या 4 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 26 धावा. पुन्हा एकदा हॉपच्या दिशेने मारलेला आणि सुरेख फटका. खरोखरच पॉइंटच्या दिशेने मारला फटका. 4 धावा. वाजव डीजे. धन्यवाद. खरोखरच चांगला प्रयत्न होता जिग्नेश यांचा परंतु त्याच पद्धतीने फटका खेचला होता तन्मय यांनी. सुरेख फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु आत्महत्या झालेली आहे. इथे गडी बात होतोय तन्मय यांच्या स्वरूपामध्ये. संघाची धावसंख्या 30 असताना दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला परततोय आणि त्यांची जागा सांभाळण्यासाठी येत आहेत ते मिस्टर जलमेश. जन्मेश न्यू बॅटर्स या मैदानाच्या आतमध्ये येत असताना खरोखर चांगली सुरुवात झालेली आहे आई एकवीरा या संघाकडनं. संघाची धावसंख्या योगदान दिलं त्याने आपल्या संघासाठी. चौथ्या षटकातील चौथा चेंडू स्ट्राईकवर आहे ते जन्मेश आणि फुलटसचा चेंडू सुरेख. सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक वाव 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 डीजे. धन्यवाद डीजे. सुरेख प्रयत्न सुद्धा केला होता अंकुश यांनी परंतु चेंडू कार्पेटच्या पद्धतीने निघून गेला. पुन्हा एकदा टॅप मारायचा प्रयत्न होता परंतु फळे आणि चेंडू मध्ये जास्त काही संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू चौथ्या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. संघाची धावसंख्या 34 असताना जन्मेश पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न असेल आणि चांगली क्षेत्ररक्षण म्हणता येईल जिग्नेश यांची. खरोखर सुरेख क्षेत्ररक्षण झालेले आहे. या एक धावीने संघाची धावसंख्या पोहोचली ती 35 धावा.
धन्यवाद डीजे, खरोखरच चांगली सुरुवात झालेली आहे. संघाची धावसंख्या 35 असताना अजूनही दोन षटक बाकी आहेत. वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं पाचवं षटक घेऊन येत ते मिस्टर जय जन्मेश. वैयक्तिक पाच धावीर खेळत आहेत. खरोखरच सुंदर सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि चार धावा वाजव डीजे. धन्यवाद डीजे, खराब क्षेत्ररक्षण झालं कर्णधाराकडून आणि चार धावा आई एकवीरा या संघाला मिळाले. या चार धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती 39 धावा. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मास. खरोखरच चांगली क्षेत्ररक्षण करत आहेत. मगासपासनं बघतोय मास, अक्षय मास हे खरोखर चांगली क्षेत्ररक्षण करत आहेत. आपल्या संघाला विजयी प्राप्त कसं मिळवून द्यावं त्यासाठी खरोखरच मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चालू आहे. पुन्हा एकदा रुपेश फुलटसाचा चेंडू होता, चांगला असा क्षेत्ररक्षण आणि फेकी मात्र खराब झालेली आहे कारण विकेट किपरच्या हातामध्ये फेकी गेली असती तर नक्कीच रनआउटच्या स्वरूपामध्ये रुपेश बाद झाले असते. परंतु असं काही घडलेलं नाहीये. निर्धाव चेंडू आलेला आहे. संघाची धावसंख्या 40 वर स्थिर असताना चौथा चेंडू, पुन्हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि सक्सेसफुल टॅप वाजव डीजे. खरोखरच बघा रिप्ले मध्ये पाहू शकता तुम्ही सक्सेसफुल टॅप मारलेला रुपेश यांनी. संघाची धावसंख्या 44. पुन्हा एकदा फुलटसाचा चेंडू आणि खरोखर चांगले क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि चांगली रनिंग म्हणता येईल जन्मेश यांची. रनआउट होता होता वाचलेले आहेत. खरोखरच सुरेख क्षेत्ररक्षण कप्तान अक्षय यांच्याकडनं पाहायला मिळते. चेंडूने उचळी घेतली होती आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये वाचलेले आहेत. शेवटचा चेंडू अजून या षटकातील बाकी आहे. संघाची धावसंख्या झाली ती 45 धावा आणि परत एकदा मारण्याचा प्रयत्न होता जन्मेशांचा परंतु पियांशु यांची चांगली अशी क्षेत्ररक्षण. 5 षटक पूर्ण 45 धावा, 2 फलंदाज बाद डीजे. धन्यवाद डीजे. यानंतरचा होणारा सामना दालदावाले हिटर्स तेजस वर्सेस फिशरमॅन रॉकर्स अंचू. ही इनिंग झाल्यानंतर दोन्ही संघांना दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की टॉस बॉक्स मध्ये येऊन टॉस करून घ्यायचा आहे. बघूया शेवटचा षटक घेऊन येत आहेत ते मिस्टर प्रथमेश. संघाची धावसंख्या 45 वर असताना 6 षटक घेऊन येत आहेत प्रथमेश. रुपेश वैयक्तिक 8 धावेवर खेळत आहेत. खरोखरच चांगली फलंदाजी म्हणता येईल रुपेश यांची. पुन्हा एकदा टॅप मारण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल टॅप. खरोखर सुंदर असा फटका रुपेश यांचा. वाजव डीजे. धन्यवाद डीजे. खरोखरच शॉर्ट पीस पद्धतीचा चेंडू फेकला गेला आणि रुपेश यांनी त्याच पद्धतीने उत्तर दिलं गेलं प्रथमेश यांना. टॅपच्या पद्धतीने सुरेख सक्सेसफुल फटका. पुन्हा एकदा दुसरा चेंडू, पुन्हा एकदा टॅप मारायचा प्रयत्न असेल आणि पुन्हा एकदा खरोखरच सुंदर अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहत असताना आपण.
तर खरोखरच महागडा षटक म्हणता येईल. या षटकामध्ये 13 धावा खर्च केलेले आहेत प्रथमेश यांनी. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. संघाची धावसंख्या असताना 58. पुन्हा एकदा टॅप मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चिराग हे आणि जन्मेश रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत. 6 षटक पूर्ण. 6 षटकामध्ये संघाची धावसंख्या झाली ती 58 धावा. धन्यवाद डीजे. नाणेफेक साठी श्रुती यांना विनंती असेल की आमचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या हस्तेचा नाणेफेक होणार आहे. दालदावाले हिटर्स तेजस वर्सेस फिशरमॅन रॉकर्स अंचू. उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या हस्ते टॉस होत आहे. श्रुती राजन, सृष्टी राजन पाटीलच्या हस्ते नाणेफेक होत आहे. कॉइन दिल्याने पोती गेला. तर कॅमेऱ्याच्या समोर कॉइन सुद्धा दाखवायचा आहे त्या ठिकाणी. एमपीएल आणि संघर्ष हा कॉल असेल. कॅमेऱ्याच्या समोर दाखवायचा आहे कॉइन. या ठिकाणी बघू शकता तुम्ही एमपीएल आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष. खरोखर सुंदर आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. मुरबेगावमध्ये प्रथमतः एमपीएलच आयोजन झालेलं आहे. नाणेफेक होत आहे. चॉईस कॉल असेल. हर्षल यांनी चॉईस करून द्यायचं आहे. आणि हिमांशु यांना चॉईस आलेला आहे. कॉल असेल. संघर्ष कॉल होता आणि सक्सेसफुल झालेला आहे. आणि दालदावाले हिटर्स हे नाणेफेक जिंकलेले आहेत. त्यांनी निर्णय त्यांचा कळवायचा आहे. मिनिस्ट्री यांना विनंती असेल की त्यांनी मंचावर यायचं आहे. प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला लाभलेले आहेत मिनेश तरे. कृपया विनंती असेल की त्यांनी मंचावर यायचं आहे. एकोणसाठ धावांचा पाठलाग करत असताना मासली रॉयल्स या संघाकडनं सलामीचे फलंदाज मैदानामध्ये उतरलेले आहेत. आणि स्ट्राईक वर आहेत ते विघ्नेश आणि नॉन स्ट्राईक वर आहेत ते मिस्टर अंकुश. बॉलर नेम आहे लियाकत कादरी. पहिल्या षटकातील पहिला चेंडू आणि सुरेख चेंडू होता लियाकत कादरी यांचा. त्याच पद्धतीने हळुवारपणे पुश केला विघ्नेश यांनी. स्वतःच आणि संघाचं खातं खोललेलं आहे. धावांचं श्री गणेश झालेलं आहे. 59 धावांचं पाठलाग करत असताना मासली रॉयल्स या संघाकडनं आमचे मान्यवर आलेले आहेत मिनेश तरे. खरोखरच तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आमच्यापर्यंत दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार. जाऊया मैदानाच्या अंदमध्ये. चांगला सामना रंगतोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु डिक्लरच्या स्वरूपामध्ये एक धाव. खरोखर सुंदर गोलंदाजी करत आहेत लियाकत कादरी. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर बॉल हिट स्टम्प हिट या पद्धतीने 5 संघ होते. त्या 5 संघामधून 3 संघ क्वालिफाय मध्ये आलेले आहेत आणि त्याच क्वालिफाय मधला पहिला सामना पाहतोय आपण. पुन्हा एकदा चांगला मारण्याचा प्रयत्न होता परंतु जन्मेश खरोखर चांगले असे क्षेत्ररक्षण आहेत. जन्मेश हे आई एकविरा स्पोर्ट्स मधून खेळत असताना आपण ओव्हरम मध्ये पाहतोय. त्याच पद्धतीने अंडरम मध्ये सुद्धा चांगले असे क्षेत्ररक्षण करत आहेत. पुन्हा एकदा सुरेख चेंडू लियाकत कादरी यांचा आणि हळुवारपणे पुश केला विघ्नेश यांनी.
या एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 3 धावा. खरोखर चांगली सुरुवात केलेली आहे लियाकत कादरी यांनी, चांगले गोलंदाज आहेत लियाकत कादरी. आई एकवीरा ध्रुव पुन्हा एकदा टॅप मारण्याचा प्रयत्न, खरोखरच चेंडूने उचली घेतली आणि निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हादळत असताना मिस्टर लियाकत कादरी यांच्या माध्यमातून पाहतोय आपण पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. आणि पुन्हा एकदा चांगला असा चेंडू पंचांकडे दाद मागण्यात आली, परंतु पंचांनी दाद फेटाळलेली आहे आणि निर्धाव चेंडू सुरेख सुरुवात म्हणता येईल. आई एकविरा या संघाकडनं पहिल्या षटकामध्ये 3 धावा, बिन फलंदाज बाद डीजे. खरोखरच सुरेख सुरुवात झालेली आहे आई एकविरा या संघाकडनं. पहिल्या षटकामध्ये लियाकत कादरी यांनी फक्त 3 धावा दिल्या. 59 धावांचा पाठलाग करत असताना मासली रॉयल्स अक्षय या संघाकडनं सलामीचे फलंदाज. जर सामना विजयी करायचा असेल तर तुम्हाला नक्कीच मैदानामध्ये हाणामारी करावी लागेल. तर वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं दुसरं षटक घेऊन येत आहेत खुद कप्तान मिस्टर ध्रुव. बघूया दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू राईट अम राऊंड द विकेट मारा करतील स्ट्राइकर ते विघ्नेश. दुसऱ्या षटकात पहिला चेंडू फुलटस असा चेंडू होता आणि चांगला असा क्षेत्ररक्षण म्हणता येईल तर्मय यांचा. खरोखरच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कहते ना की संघर्ष की चक्की जब मैदान में चलती है तो मेहनत का आटा पीस के बाहर आता है. तसंच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण की संघर्ष चालू आहे दोन्ही संघामध्ये. जर हा सामना विजयी व्हायचा असेल तर नक्कीच तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल आपल्या संघाला विजय प्राप्त मिळवून देण्यासाठी. त्याच पद्धतीने ओपनिंग फलंदाज अंकुश आणि विघ्नेश चांगले फटके मारत आहेत, परंतु तेच तेवढी चांगली क्षेत्ररक्षण करत आहेत. आई एकविरा संघ पुन्हा एकदा टॅप मारण्याचा प्रयत्न, परंतु खरोखरच चांगला असा चेंडू होता ध्रुव यांचा, टॅप काही सक्सेसफुल झालेला नाहीये. चांगली सुरुवात पुन्हा एकदाच आणि खरोखर चांगला असा फटका लेकच्या दिशेने मारला अंकुश यांचा. वाजव डीजे. धन्यवाद डीजे. जगन्नाथ ठाकूर त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना आमचे मामा. खरोखर अंडरम मध्ये बघायला गेलो तर संपूर्ण पालघर तालुक्यामध्ये कुठेही मॅच असली तरी जगन्नाथ ठाकूर यांना संघर्ष संघ हा घेऊन जायचा, परंतु आता त्यांची वय झाल्यामुळे ते जात नाही, त्यांना जागरण आता जमत नाहीये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये सुरेख फलंदाजी करत आहेत अंकुश आणि लेकच्या दिशेने चांगला असा फटका मारला त्यांनी. एक धाव या एक धावीने संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 9 धावा. खरोखरच चांगली गोलंदाजी चालू आहे मैदानामध्ये. अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी आहे. 59 धावांचा पाठलाग करत असताना मासली रॉयल संघ शॉर्ट पीस पद्धतीचा चेंडू तेवढा चांगला असा लेकच्या दिशेने मारला फटका विघ्नेश यांचा. चांगला असा फटका. वाजव डीजे. खरोखर चांगला फटका म्हणता येईल विघ्नेश यांचा. 4 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 13 धावा. अजूनही दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. पुन्हा एकदा चांगलासा फटका त्या ठिकाणी तन्मय. खरोखर सुरेख क्षेत्ररक्षण करत आहेत तन्मय हे आपल्या संघासाठी. 2 षटक पूर्ण झालेले आहेत आणि 2 षटकामध्ये संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 13 धावा. बिन फलंदाज बाद 13 धावा. वाजव डीजे.
मित्री यांचा संघाची धावसंख्या 14 असताना तिसरा षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि पुन्हा एकदा सुरेख फटका होता त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येईल ऋतिक यांची खरोखर चांगले क्षेत्ररक्षण करत आहे चांगले फटकेबाजी सुद्धा होत आहे परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आई एकवीरा या संघाकडनं पुन्हा एकदा आणि मारण्याचा प्रयत्न असेल आणि मला वाटते गडी बाद होतोय विघ्नेश बाद झालेले आहेत वाजव डीजे धन्यवाद डीजे तर या ठिकाणी स्वागत समारंभ होत आहे श्रुती राजन पाटील यांचं आमचे जगन्नाथ ठाकूर ज्यांनी संघर्ष संघामध्ये जवळजवळ 15 वर्ष अंडररम बॉक्स मध्ये त्यांनी नाईट साठी खरोखर रिक्षा मध्ये ते येत होते आणि त्यांच्या हस्ते तर आपण या ठिकाणी स्वागत समारंभ करतोय जगन्नाथ ठाकूर चांगले असे कुठलीही मॅच असू द्या त्यांची उपस्थिती खरोखरच आमच्यासाठी आणि स्वागत समारंभ होत आहे या ठिकाणी खरोखरच जगन्नाथ ठाकूर चांगलं व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं खरोखरच त्यांनी आम्हाला चांगला अनुभव दिला अंडररम क्रिकेटसाठी संघर्ष या संघाला नेहमी त्यांचा हातभार असायचा अनुभवासाठी खरोखरच जगन्नाथ ठाकूर यांचं मनापासून अभिनंदन आणि श्रुती राजन पाटील यांनी आम्हाला त्यांचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि मैदानामध्ये खरोखरच चांगला असा फटका म्हणताय लक्ष्य यांचा सुरेख टॅपच्या पद्धतीने मारला फटका अठरा धावा अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे लियाकत कादरी संघाची धावसंख्या 18 असताना खरोखरच लियाकत कादरी यांनी 2 षटक 11 चेंडू टाकलेले आहेत आणि फक्त 8 धावा खर्च केलेले आहेत चांगली गोलंदाजी म्हणता येईल लियाकत कादरी यांच्या माध्यमातून पाहतोय आपण अंडररम बॉक्स मध्ये शेवटचा चेंडू पुन्हा एकदा आणि मला वाटते खराब चेंडू पंचांचे दोन्ही हात वर झालेले आहेत अवंतर धावेमध्ये भर झाली आहे शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा टॅप मारण्याचा प्रयत्न असेल परंतु तेवढी चांगली क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी परंतु पंचांनी ती दाट फेटाळलेली आहे आणि डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये बाद झालेली आहे तर रिव्ह्यू घेतलेला आहे या ठिकाणी बघूया आपण रिप्ले मध्ये पाहूया रिव्ह्यू पंचांना विनंती असेल की या ठिकाणी यायचं आहे अमित तरे रिव्ह्यू मध्ये पाहतोय आपण चांगला क्षेत्ररक्षण झाला होता आणि चांगली फेकी सुद्धा झाली होती त्या ठिकाणी आणि नोट आउट आलेला आहे या ठिकाणी रिव्ह्यू मध्ये पाहतोय आपण खरोखरच चांगला फेकी होती त्या ठिकाणी आणि अक्षय यांनी चांगला असा चांगली अशी रनिंग करून नोट आउट या माध्यमातून पाहतोय आणि विजय विजय पाटील आमचे या ठिकाणी स्वागत करतील मिनेश तरे यांचं
या ठिकाणी स्वागत समारंभ होत आहे। मिनेश तरे आमचे एक चांगलं व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून पाहतो आपण। आणि त्यांचे स्वागत करतील विजय पाटील। खरोखरच आणि या ठिकाणी स्वागत समारंभ होत आहे मिनेश तरे यांचं। खरोखरच चांगलं व्यक्तिमत्व मुरब्या गावामध्ये त्यांचं पाहते आपण। खरोखरच एक आमचं चांगलं संघर्ष मुरबे संघाकडनं त्यांना एक टी शर्ट परिधान केलं जातंय या ठिकाणी। खरोखरच चांगलं आयोजन आणि नियोजन पाहतोय आपण मुरबे गावामध्ये प्रथमतःच एमपीएल। आणि या ठिकाणी काय क्षेत्ररक्षण करतं मैदानाच्या आतमध्ये, खरोखरच सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल। जन्मेश यांच्या माध्यमातून टॅपचा फटका होता, या ठिकाणी रिप्लाय आपण पाहतोय आणि खरोखरच काय फेकी म्हणता येईल जन्मेश यांची। बघा स्लो मोशन मध्ये आपण रिप्लाय पाहतोय ओम साई स्पोर्ट्स या माध्यमातून आपण पाहतोय। खरोखरच स्लो मोशन मध्ये काय फेकी केली त्यांनी त्या ठिकाणी आणि आपल्या संघाचे तीन धावा वाचवलेले आहेत या ठिकाणी। खरोखरच अक्षय आरेकर खुद कप्तान चांगली फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी टॅपचा फटका होता, त्याच पद्धतीने जन्मेश यांनी चांगली अशी क्षेत्ररक्षण केलेली आहे आणि संघाला तीन धावा वाचवलेल्या आहेत। संघाची धावसंख्या 21 वर असताना अजूनही 17 चेंडू मध्ये 38 धावांची गरज असताना बघूया। खरोखर चांगली फलंदाजी होत आहे मैदानामध्ये अंकुश। चौथ्या षटकातील दुसरा चेंडू, पुन्हा एकदा टॅपचा प्रयत्न परंतु आणि खरोखरच सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण मैदानामध्ये। ध्रुव काय गोलंदाजी करतोय, लेग स्पिनच्या पद्धतीने गोलंदाजी करतोय। टॅप मारण्याचा प्रयत्न होता परंतु फळे आणि चेंडू मध्ये काही संपर्क झालेला नाहीये आणि निर्धाव चेंडू पाहतोय मैदानामध्ये आपण। अजूनही 16 चेंडू मध्ये बनवायचे आहेत ते म्हणजे 38 धावा। बघूया तिसरा चेंडू चौथ्या षटकातील, पुन्हा एकदा लेगच्या दिशेने आणि सुरेख फटका, सुरेख शॉट मारला लेगच्या दिशेने त्यांनी आणि या चार धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 25 धावा। खरोखरच चांगली फलंदाजी करत आहेत मिस्टर अंकुश आपल्या संघासाठी, वैयक्तिक 11 धावेवर खेळत आहेत। खरोखरच 59 धावांचं आव्हान असताना आपल्या संघाला विजयी प्राप्त कसं मिळवून द्यावा ह्याच पद्धतीने मैदानामध्ये संघर्ष चालू आहे दोन्ही फलंदाजामध्ये। पुन्हा एकदा आणि खरोखरच चांगला असा चेंडू ध्रुव यांचा, गडी बाद होतोय अंकुश यांच्या माध्यमातून। वाजव डीजे धन्यवाद डीजे। तर अंकुश यांची जागा सांभाळण्यासाठी येत आहेत ते मिस्टर प्रियांशु। बघूया अंकुश यांनी आपल्या संघाला 11 धावांचं योगदान दिलं आणि हपच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता त्यांचा परंतु चेंडूने उचळी घेतली आणि षटकार म्हणजेच बाद, अंडररमच्या नियम मध्ये षटकार म्हणजेच बाद असतो त्याच पद्धतीने बाद झालेले आहेत आणि त्यांची जागा सांभाळण्यासाठी आलेले आहेत ते मिस्टर प्रियांशु। बघूया चौथ्या षटकातील पाचवा चेंडू स्ट्राईक वर येते प्रियांशु। खरोखरच चांगला कमबॅक म्हणता येईल ध्रुव यांचा। पुन्हा एकदा आणि लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न परंतु डिक्लरच्या स्वरूपामध्ये एक धाव, या एक धावीने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 26 धावा। खरोखरच युट्यूबच्या माध्यमातून साई ओम साई स्पोर्ट्स या माध्यमातून आपण पाहतोय थेट प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून। आमचे कॅमेरामॅन चांगले कॅमेरा वर्क या ठिकाणी चांगले चित्र टिपत आहेत। पुन्हा एकदा शेवटचा चेंडू आणि टॅप मारण्याचा प्रयत्न असेल परंतु तेवढीच खराब क्षेत्ररक्षणामुळे एक धाव मिळालेला आहे मासली रॉकल्स या संघाला। वाजव डीजे।
धन्यवाद डीजे। संघाची धावसंख्या झाली ती 3 षटक पूर्ण 26 धावा 2 फलंदाज बाद, सॉरी 27 धावा झालेल्या आहेत। तर 4 षटक पूर्ण झालेले आहेत आणि 4 षटकामध्ये संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 27 धावा। अजूनही 2 षटकामध्ये 32 धावा बनवायचे आहेत मासली रॉयल संघाला। कर्णधार अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत, तोपर्यंत मासली रॉयल संघाला आशा आहे। अक्षय आरेकर यांच्या माध्यमातून पाहतोय आणि नवीन गोलंदाजीसाठी आलेले ते म्हणजे रुपेश वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं 5 षटक घेऊन येत आहेत। मिस्टर रुपेश किणी पहिला चेंडू आणि मारण्याचा प्रयत्न तिकडे खराब क्षेत्ररक्षण ध्रुव यांच्या माध्यमातून पाहतोय आणि एक धाव मिळाला संघाला। त्या एक धावीने संघाची धावसंख्या पोहोचली ती 28 धावा। खरोखरच जर सामना जिंकायचा असेल तर हाणामारी नक्कीच करावी लागेल तुम्हाला मैदानामध्ये, कारण अजूनही 11 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज आहे। छोट्या मुलांना विनंती असेल की मंचावरून खाली उतरायचं आहे आणि खराब लेन, पंचांचे दोन्ही हात वर झालेले आहेत। अवंतर धावेमध्ये बर झाले आहे, वाईटचा इशारा। एक धावीने संघाची धावसंख्या झाली ती 29 धावा आणि मारण्याच्या प्रयत्नामध्ये गडी बाद होतोय डीजे। धन्यवाद डीजे। खरोखरच आई एकवीरच सॉंग या ठिकाणी वाजतोय आणि मैदानामध्ये सुद्धा आई एकवीरा ध्रुव हा संघ मैदानामध्ये खेळतोय। काय गोलंदाजी करतोय रुपेश, मागचा चेंडू वाईट टाकला होता आणि त्याच नंतर गडी बाद करतोय। काय कमबॅक करतोय रुपेश किणी। रुपेश किणी यांनी चांगली फलंदाजी सुद्धा केली आपल्या संघाला। अजूनही 10 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 30 धावा। बघूया जय आणि सुरेख फटका त्या ठिकाणी ऋतिक यांची, सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येईल। जय यांनी आपलं स्वतःच खाता एक धावेने खोललेला आहे। अजूनही बनवायचे आहेत 9 चेंडू आणि 29 धावा। बघूया 29 धावा आणि टॅप मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलेला आहे आणि निर्धाव चेंडू येतोय। आता बनवायचे ते म्हणजे 8 मध्ये 29, 8 चेंडू 29 धावा। पुन्हा एकदा खराब चेंडू मला वाटते, पंचांनी दोन्ही हात वर केलेले आहेत आणि अवंतर धावेमध्ये भर झाले, व्हाईटचा इशारा। या एक धावीने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 31 धावा। 2 चेंडू बाकी, पुन्हा एकदा टॅप मारण्याचा प्रयत्न, टॅप मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे, निर्धाव चेंडू येतोय। काय गोलंदाजी आदळतोय रुपेश किणी, खरोखर सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण रुपेश यांच्या माध्यमातून। शेवटचा चेंडू 5व्या षटकातील आणि गडी बाद होतोय, वाजव डीजे। धन्यवाद डीजे। खरोखरच मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षकांनी गर्दी केलेली आहे। मुरबे गावामध्ये पहिल्यांदाच एमपीएल अंडरआर्म बॉक्स प्रीमियर लीग, मुरबे प्रीमियर लीग वर्ष पहिलं सुरेख आयोजन आणि नियोजन पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये। शेवटचा दिवस आणि युट्यूबच्या माध्यमातून ओम साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून पाहतोय आमचे कॅमेरामॅन हर्षल आणि साहिल, चांगले असे कॅमेरामॅन, चांगले चित्र टिपत आहेत, खरोखरच त्यांचं सुद्धा कौतुक। आणि या ठिकाणी शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे आदित्य। शेवटचं षटक मैदानामध्ये घेऊन येत आहेत आदित्य। विजयासाठी संघाला 28 धावेंची गरज आहे।
नवसाई सुद्धा या ठिकाणी मैदानामध्ये आलेला आहे मॅच बघण्यासाठी आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. खरोखरच चांगली अशी क्षेत्ररक्षण म्हणता येईल. आदित्य यांची काय गोलंदाजी होते मैदानामध्ये. आई एकविरा या संघाकडनं पाहतोय आपण. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि त्रिफळाचीच बाद होतोय. जय जाऊया डीजेला संधी देऊया. धन्यवाद डीजे. आणि जय यांची जागा सांभाळण्यासाठी आलेले ते म्हणजे अक्षय. चार चेंडू आणि 28 धावा जवळजवळ. आई एकविरा यांच्याकडे सामना झोकलेला आहे. चार चेंडू आणि 28 धावा आणि सूर्यरेखा फटका होता त्या ठिकाणी अक्षय यांचा. परंतु त्याच ठिकाणी ध्रुव कर्णधार काय क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघाला विजयी प्राप्त मिळवून देण्यासाठी. आता बनवायचे 3 मध्ये 28. पुन्हा एकदा टॅपचा फटका आणि खरोखर सक्सेसफुल आमचे कॅमेरामॅन मध्ये खरोखर चांगली क्षेत्ररक्षण कॅमेरामॅन. आई भवानी दंसार मधून खेळत असतात आमचे कॅमेरामॅन. खरोखर ते सुद्धा चांगले फलंदाज आहेत. पुन्हा एकदा बघा काय कॅमेरावर करतात सूर्यरेखा. पुन्हा एकदा टॅप मारलेला अक्षय यांनी फटका. 2 चेंडू मध्ये 2 चौकार मारलेले आहेत. पुन्हा एकदा आणि खराब चेंडू वाईट. अजूनही बनवायचे आहेत. 1 चेंडू मध्ये 23 धावा. काय फलंदाजी केली अक्षय यांनी. 2 चेंडू मध्ये 2 चौकार ठोकलेले आहेत. पुन्हा एकदा टॅप. काय फलंदाजी करतोय अक्षय. मला वाटतं अक्षय यांना वन डाऊन ला काढला असता तर खरोखर मॅच मध्ये अजून मजा आली असती. परंतु काही तर या ठिकाणी विजयी झालेला आहे तो. आई एकविरा ध्रुव या संघाने विजयी प्राप्त केलेला आहे आणि क्वालिफाय झालेला.